नमस्कार मित्रांनो, डेली फायनान्शियल त्याचबरोबर डेली स्टॉक मार्केट न्यूज अनालिसिसमध्ये मी विजय कदम आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। तर आज आहे 22 मे 2023 चे इकॉनॉमिक्स टाइम्स त्याचबरोबर फायनान्शियल एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून बघायच्या आहेत। आता आज आहे मंडे आणि मंडेला एक टेक्निकल व्ह्यू जो आहे तो इकॉनॉमिक्स टाइम्सला येतो आणि हा टेक्निकल व्ह्यू निफ्टीच्या बाबतीमध्ये देण्यात आलेला आहे। त्या बेसिसवरती आपण बँक निफ्टीला त्याचबरोबर फिन निफ्टीला आपण काय करू शकतो तर एक अजम्पशन करू शकतो की काय मुवमेंट्स असू शकतात या आठवड्यामधल्या। तर चला तर आपण टेक्निकल व्ह्यूज बघू। बघा आता निफ्टी फेसेस स्ट्रॉंग रेजिस्टन्स ॲट 18,446 म्हणजे निफ्टी जो आहे हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आहे तो 18,446 काय करू शकतो तर फेस करू शकतो अशा प्रकारचं काय करण्यात आलेलं आहे। तर हा टेक्निकल व्ह्यू मांडण्यात आलेला आहे। आता याच्यामध्ये काही टेक्निकल चार्ट्स असतील त्याचबरोबर बिल्डअप ऑफ द हेवी ओपन इंटरेस्ट बघितला म्हणजे ओ आय ओपन इंटरेस्ट जो आहे तो बिल्डअप होत चाललेला आहे 18,200 स्ट्राईक प्राईजला। बघा याच्यामध्ये कॉल अँड पुट सजेस्ट रेंज बॉन्ड ॲक्शन दिस वीक म्हणजे एक रेंज बॉन्ड ॲक्शन जे आहे या आठवड्यामध्ये पाहायला भेटू शकते। आणि ओपन इंटरेस्ट जो आहे की जो आपण एफ एन ओसाठी बघितला जातो तर हा ओपन इंटरेस्ट जो आहे तो 18,200 काय झालेला तर या स्ट्राईक प्राईजला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉल आणि पुटच्या बाबतीमध्ये पाहायला भेटलेला आहे। आता याच्यामध्ये 18,446 ॲक्टिंग ॲज अ स्ट्रॉंग रेजिस्टन्स मार्केट बघितलं तुम्ही म्हणजे आता मार्केटचे मुवमेंट जरी बघितले तर तुमच्या लक्षात येईल की 18,446 हा एक जबरदस्त रेजिस्टन्स जो आहे हा जबरदस्त रेजिस्टन्स निफ्टी काय करत आहे तर फेस करत आहे। आता काही ॲनालिस्ट जे आहेत त्यांच्यामार्फत मग या कार्यकाळामध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी मग इक्विटी ट्रेडिंगसाठी कोणत्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर ट्रेड करू शकता कोणत्या स्टॉकच्या बाबतीमध्ये असू शकतो तर याच्यामध्ये भारती एअरटेल आहे त्याचबरोबर बिर्ला सॉफ्ट आहे एक्साईड इंडस्ट्री असेल त्याचबरोबर रॅमको सिमेंट असेल टेक महिंद्रा असेल एचसीएल टेक असेल। तर हे काही शॉर्ट टर्म असे ट्रेडिंग स्टॉक जे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर ट्रेडिंग करू शकता या आठवड्याच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता जर याच्यामध्ये बघा अजित मिश्रा जे आहेत हे पण एक काय तर टेक्निकल ॲनालिस्ट जे आहेत त्यांच्यामार्फत काय सांगितलं की निफ्टीला स्ट्रॉंग बेस जो आहे म्हणजे स्ट्रॉंग सपोर्ट जर बघितला तर तो किती आहे तर 18,050 हा काय तर स्ट्रॉंग सपोर्ट निफ्टीच्यासाठी पाहायला भेटत आहे। बघा आणि हा जो सपोर्ट झोन शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेजच्या बेसिसवरती त्यांनी काय केलेलं आहे तर प्रिडिक्ट केलेलं आहे कॉन्सिडन्स बेसिसवर शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेजच्या बाबतीमध्ये। आता याच्यामध्ये जर समजा निफ्टीची मुवमेंट बघितली तर ती जास्तीत जास्त 18,500 ते 18,700 रिटेस्ट करून येऊ शकते पाठीमागं असं पण सांगण्यात आलेलं आहे। आणि समजा जर 18,050 जर ब्रेक करून खाली आली तर निफ्टी जास्तीत जास्त कुठंपर्यंत येऊ शकते 18,850 निफ्टी काय करू शकते खाली येऊ शकते बिकॉज ऑफ द इयर कुशन सपोर्ट जो आहे हा कुशन सपोर्ट या ठिकाणी पाहायला भेटत आहे। बघा आता यांच्यामार्फत पण बघा काही स्टॉक सजेस्ट केलेले आहेत जसं की डिव्हिजन लॅब असेल त्याचबरोबर जिंदा स्टील अँड पॉवर असेल सन फार्मा असेल कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ शॉर्ट ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत म्हणजे शॉर्ट ट्रेडिंगसाठी शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी तुम्ही काय करू शकता तर याच्याकडे पाहू शकता। बघा ओके तर अशा प्रकारचं काय आहे तर थोडं एक व्ह्यू जो आहे हा व्ह्यू इथं मांडण्यात आलेला आहे। नेक्स्ट न्यूज आपण बघू। नेक्स्ट न्यूज जे आहे ते इंडिया स्टेप्स अप इन स्टेप्स अप कॅपिटल एक्सपेंडिचर। आता भारताची जी इकॉनॉमी आहे या इकॉनॉमीमध्ये 2024 जे फायनान्शियल इयर आहे या 2024 फायनान्शियल इयरमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे हा 14% रायझअप करण्याचं काय करण्यात आलेलं आहे एक टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे। आता हे जे कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे हे 14% वाढणं म्हणजे जवळपास 6 ट्रिलियन रुपीजनं काय करायचं आहे तर जो स्पेंड आहे तो स्पेंड इन्क्रीज करायचा आहे खर्च जो आहे तो वाढवायचा आहे एक्सपेंडिचर वाढवायचा आहे। याच्यामध्ये 6 ट्रिलियन रुपये एक्स्ट्रा जे आहेत ते मार्केटमध्ये येतील आणि मार्केटमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये यांना काय केलं जाणार आहे तर इन्व्हेस्ट केलं जाणार आहे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती एक्सपेंडिचर केलं जाणार आहे एक्सपेंड केलं जाणार आहे। सो याचा बेनिफिट डेफिनेटली काय होणार आहे तर मार्केटच्या मुवमेंट्सवरती दिसू शकतो कारण ज्यावेळेला मार्केटमध्ये जास्तीत जास्त पैसे येतात ना त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गुड्स सर्व्हिसेस प्रोव्हाइडवरती जास्तीत जास्त फोकस राहतो आणि त्यामुळे या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या कंपन्या ज्या असतात त्यांच्या स्टॉक्समध्ये काय पाहायला भेटतं तर एक पॉझिटिव्ह मुवमेंट जी आहे ती पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला भेटते। आता फायनान्शियल इयर 2024 टॉप कंपनीज बाय द इन्क्रीज इन कॅपिटल एक्सपेंडिचर। आता कंपन्यांच्या बाबतीमध्ये पण त्यांनी काय केलं तर कॅपिटल एक्सपेंडिचर कंपन्यांनी पण काय केलं आहे तर वाढवायचं ठरवलेलं आहे। याच्यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी असेल अल्ट्राटेक सिमेंट असेल टाटा पॉवर असेल जिंदा स्टील असेल त्याचबरोबर अंबुजा सिमेंट असेल तर हे जे आहेत यांचे पर्सेंटेज बघितले तर पर्सेंटेजमध्ये यांचं कॅपिटल एक्सपेंडिचर फायनान्शियल 2024 मधलं
खूप जबरदस्त पाहायला भेटते. आणि डिक्रीजिंग कॅपिटल एक्सपेंडिचर बघितलं की ज्या कंपन्यांच्या मार्फत कॅपिटल एक्सपेंडिचर जे ते डिक्रीज केलेलं आहे फायनान्शियल 2024 मध्ये, याच्यामध्ये हिंदुस्तान झिंक असेल, अदानी एंटरप्राईज असेल, बजाज ॲटो असेल, सेड असेल आणि इंडियन ऑइल असेल. थोडं ह्या ज्या कंपन्याच्या चर्चेत येत आहेत ना, कंपन्यांचे स्टॉक चेक करा, त्याला एक वन डे चार्ट बघा, त्याचबरोबर वन वीकली चार्ट बघू शकता, वन मंथ चार्ट बघू शकता. एक लॉंग टर्म मुवमेंट्स या स्टॉकच्या बाबतीमध्ये फायनान्शियल इयर 2024च्या बाबतीमध्ये काय असू शकते थोडं चेक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स लेवल सापडतील, त्या बेसिसवर तिथे ट्रेड करायला पण काय करू शकता, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. नेक्स्ट न्यूज जी आहे ती मशनरी इम्पोर्ट्स अप अमिड अ ओव्हरऑल स्लाइड. परकीय देशातून जो काही आपला इम्पोर्ट जो आहे हा इम्पोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातूनच गव्हर्नमेंटच्या मार्फत काय केलेलं तर पावलं उचललेली आहेत. आता इम्पोर्ट करण्या कमी करण्यापाठीमागचं रिझन काय बघा, मग डिपेंडन्सी वाढते, परकीय देशांच्यावरती डिपेंडन्सी वाढत्या आणि ही डिपेंडन्सी आहे त्यांच्यावरती अवलंबत्व वाढल्यानंतर ते जे सांगतील त्या पद्धतीने आपल्याला करावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातूनच इम्पोर्ट कमी करणं. आणि समजा परकीय देशातून प्राईस वाढवून जर वस्तू भारतात आल्या तर भारतामध्ये पण त्या वस्तूंची प्राईस वाढते आणि त्याचा निगेटिव्ह परिणाम जो आहे तो इन्फ्लेशनवरती होतोय, इन्फ्लेशन वाढत जात आहे, त्याचा इनडायरेक्टली परिणाम जो आहे तो रिटेल कस्टमर जे आहेत त्यांच्यावरती होतोय. त्यामुळे इम्पोर्ट जो आहे तो इम्पोर्ट कमी करायचा आहे, त्या दृष्टिकोनातूनच PLI स्कीम जी आहे ती गव्हर्नमेंटच्या मार्फत लॉन्च करण्यात आलेली आहे. आता मशिनरीच्या बाबतीमध्ये पण इम्पोर्ट जो आहे तो कमी करायचा आणि इंडियामध्ये मॅक्सिमम मशिनरी प्रोडक्शन जे आहे ते मशिनरी प्रोडक्शन करायचं आहे. त्याचबरोबर क्रूड ऑइलच्या बाबतीमध्ये असेल, कोल असेल, LNG असेल, फर्टिलायझर असेल, तर यांच्या प्राईस बघा अलीकडे आपण बघितलं तर स्टेबल किंवा कमी झालेले आहेत. बिकॉज ऑफ द आपण त्या ज्या वस्तू आहेत किंवा ज्या काही सर्व्हिसेस वगैरे असेल याच्या संदर्भातल्या त्या पण परकीय देशातून इम्पोर्ट जे करण्याचं प्रमाण जे आहे ते कमी केलेलं आहे. त्यामुळे इंडियामध्ये त्याचं प्रोडक्शन वाढल्यामुळे आपण काय करू शकतो तर त्या आपल्या बेसिसवर त्याच्या प्राईस ठरवू शकतो आणि त्याचा बेनिफिट इंडियन इकॉनॉमीला पण होऊ शकतो. बघा नेक्स्ट न्यूज जी आहे ती ॲटो युनिट सीक अ मार्जिन बूस्ट फ्रॉम फेवरेबल इनपुट कॉस्ट. आता मुद्दा काय आहे बघा, इथं मोस्टली इलेक्ट्रिकल व्हेकलच्या बाबतीमध्ये बोलण्यात आलेलं आहे. इलेक्ट्रिकल व्हेकल जे आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या मार्फत सबसिडी दिली जाते आणि त्याचबरोबर जे काही इलेक्ट्रिकल व्हेकल मेकर जे आहेत त्यांना पण त्याचा प्रॉफिट होतोय. आता ॲटो सेक्टरमध्ये इलेक्ट्रिकल व्हेकलच्या ॲटो सेक्टरमध्ये आपण बघितलं तर बॅटरींचा रोल खूप महत्त्वाचा आहे इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये, त्याचबरोबर सेमीकंडक्टरचा पण रोल महत्त्वाचा आहे. आणि हे जे बॅटरी सेमीकंडक्टर जे आहेत यांच्या प्राइजेस जे आहेत जर समजा वाढल्या तर डेफिनेटली इलेक्ट्रिकल व्हेकलच्या प्राईज वाढू शकतात. त्यामुळे याला एक स्टेबलाइज करण्याच्या दृष्टिकोनातून आणि बूस्ट फ्रॉम द फेवरेबल इनपुट कॉस्ट जे आहे ॲटो सेक्टरच्या बाबतीमध्ये त्याच्यासाठी काय केलं जाईल त्याच्या संदर्भातच काय झालेलं आहे तर हे डिस्कशन जे आहे ते डिस्कशन करण्यात आलेलं आहे. मग याच्यामध्ये टाटा मोटर पॅसेंजर व्हेकलचे MD वगैरे आहेत, मारुतीचे असतील, सियाटचे असतील, तर त्यांच्यामार्फत त्यांची मतं जी आहेत इथं मांडलेली आहेत. बघा नेक्स्ट न्यूज जे आहे ते डबल डिजिट राइज इन टॉप बँक लोन्स. आता ज्या मोठ्या मोठ्या बँका विचारात घेतल्या, SBI असेल, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक, ICICI बँक, तर या बँकांचा जो काही टोटल जर आपण परसेंटेज ऑफ द ॲडव्हान्टेज बघितला यांचा तर खूप स्ट्रॉंग झालेला आहे. त्याचबरोबर नेट इंटरेस्ट मार्जिन जो आहे हा नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये पण यांना काय झालेलं आहे तर एक पॉझिटिव्ह म्हणजेच पर्सेंटेज ऑफ द इन्क्रीमेंट जे आहे ते त्याच्यामध्ये दिसलेली आहे. फायनान्शियल 2023 बघितलं त्याच्यामधला क्वार्टर फोर्स बघितलं तर यांचा परफॉर्मन्स खूप चांगला दिसत आहे. आता इथं बघा रोबोस्ट ग्रोथ म्हणजे ग्रोथ लेवल जे आहे ते प्रत्येक बँकेचे देण्यात आलेले आहे. इथं SBI आहे, बँक ऑफ बडोदा आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, सगळ्यांचा जो काही ग्रोथ जो आहे हा काय तर आपल्याला पर्सेंटेज वाईज बघितलं तर पॉझिटिव्ह पाहायला भेटत आहे. 16%, 18%, 13%, 17%, 19%. त्याचबरोबर नेट इंटरेस्ट मार्जिन जो आहे हा नेट इंटरेस्ट मार्जिन पण खूप चांगला दिसत आहे. बघा इथं 0.25 इन्क्रीज झालेले पर्सेंटेजनं, इथं 0.28 आहे, 0.35 असेल, 0.1 असेल, 0.9 असेल, तर याच्यामध्ये काय आहे तर सगळ्या बँकांचा जो डबल डिजिट राइज ऑफ टॉप लोन जो आहे लोनच्या बेसिसवरती पण फायदा होत आहे आणि त्याचबरोबर त्यांचा इंटरेस्ट रेटला पण काय होत आहे तर त्यांना बेनिफिट होत आहे. बघा नेक्स्ट न्यूज जी आहे ती करंट फोकस ऑन रिटेल सेगमेंट. पंजाब नॅशनल बँकेचे जे हाउसिंग पंजाब नॅशनल बँक हाउसिंगचे जे MD जे आहेत यांनी काय करंट फोकस ऑन रिटेल सेगमेंट याच्यावरती काय करायचं फोकस करायचं आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे. बघा आता हाउसिंग लोनच्या बाबतीमध्ये बघा जे विटनेस सिग्निफिकंट ट्रान्झॅक्शन जे आहेत फायनान्शियल 2024 चांगले पाहायला भेटतात आणि जे रिअलिटी सेक्टर जो आहे याच्यामध्ये जे हाउसिंग संदर्भातलं असेल तर याच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्हनेस दिसत आहे. त्यामुळेच करंटली फोकस जो आहे तो मॅक्सिमम रिटेल सेगमेंटवरतीच करायचा आहे असं पंजाब नॅशनल बँकेच्या मार्फत डिसाईड केलेलं आहे. जस्ट याच्या संदर्भात माहिती आहे तर चेक करू शकता.
पंजाब नॅशनल बँकेचा जो का स्टॉक आहे त्याचा परफॉर्मन्स कसा आहे. ऍक्च्युली ते पंजाब नॅशनल हाऊसिंग संदर्भात दिलेलं आहे, पण इट्स अ पार्ट ऑफ द पंजाब नॅशनल बँक. सो यू विल ट्राय टू चेक द चार्ट्स अँड व्हॉट इज द एक्झॅक्टली मुवमेंट ऑफ द दिस पर्टिक्युलर स्टॉक. नेक्स्ट न्यूज जे आहे ती बाईंग. आता याच्यामध्ये SBIच्या बाबतीमध्ये 12-14% क्रेडिट ग्रोथ होईल याच्या संदर्भात काय केलेलं आहे तर सांगण्यात आलेलं आहे. सो अशा प्रकारची जर इन्फॉर्मेशन असेल त्याचबरोबर जे अॅनालिस्ट आहेत, आता हे फायनान्शियल एक्सप्रेसमधील आहे, ICICI सिक्युरिटी अॅनालिस्ट जे आहे त्यांच्यामार्फत ह्या व्ह्यू देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामार्फत SBIची मुवमेंट अशी होऊ शकते 12-14% आसपास क्रेडिट ग्रोथच्या बाबतीमध्ये. सो बाईंगचं सजेशन त्यांच्यामार्फत दिलेलं आहे. जर सजेशन दिलं असेल तर तुम्ही हा स्टॉक काय करायचा आहे तर चेक करायचा आहे बघा. नेक्स्ट न्यूज जे आहे ती ITCच्या बाबतीमध्ये पण बाईंगचं सजेशन दिलेलं आहे. आता हे काय प्रत्येक वेळा हे सांगायची गरज नाही आहे. ITCचा परफॉर्मन्स चांगला होत चाललेला आहे. ITCमध्ये गव्हर्नमेंटचे स्टेक पण आहे 7%च्या आसपास. त्याचबरोबर ITCनं ऑल टाईम हाय दिलेले आहे आणि याचा रेव्हन्यू जनरेशन पण स्ट्रॉंग आहे. नेट इन प्रॉफिट जो आहे तो नेट प्रॉफिट पण चांगला आहे. तर या जर कंपनीचा जर परफॉर्मन्स चांगला दिसत असेल आणि बाईंग कंडिशन शो केली जात असेल तर तुम्ही चेक करू शकता की या कंपन्यांचा ॲक्च्युली ऑन द चार्ट काय मुवमेंट्स शो करत आहेत ते. आता SBIच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे की जे आजपासून, आज नाही उद्यापासून बघा, 23 मेपासून काय होणार आहे तर 2000च्या नोटा ज्या आहेत त्या एक्सचेंज करून दिल्या जातील. तर याच्यासाठी नो ID निडेड फॉर द नोट एक्सचेंज. नोट एक्सचेंज करण्यासाठी कोणत्या प्रकारची ID गरज नाही आहे अशा प्रकारे काय केलं तर SBIच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. आणि असं पण होप केलं जात आहे की SBI जसं ID प्रूफ किंवा स्लिपची गरज नाही तशाप्रकारे अदर्स बँक्स पण काय करतील ते तशा प्रकारे रूल्स फॉलो करतील असं इथं म्हणण्यात आलेलं आहे बघा. नेक्स्ट न्यूज जे आहे ते शक्तिकांत दास यांच्यामार्फत ज्या पब्लिक सेक्टर बँका ज्या आहेत यांच्या बोर्ड मेंबरची जी आहे ती आज मीटिंग होणार आहे. आता मीटिंग जी आहे ती गव्हर्नन्स संदर्भात आहे, प्रशासन कसं असावं बँकांचं, त्याचबरोबर इथिक्स कशा प्रकारचे असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर फंक्शनॅलिटीज कशी असली पाहिजे बँकेच्या संदर्भातली. तर या मुद्द्यांच्यावरती काय होणार आहे तर ही मीटिंग होणार आहे. म्हणजे जे काही पब्लिक सेक्टर बँका ज्या आहेत, म्हणजे SBI असेल, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, तर या महत्त्वाच्या ज्या बँका आहेत ना त्यांचे जे काही मॅनेजिंग डायरेक्टर असतील त्याचबरोबर जे CEO वगैरे असतील तर त्यांचे एकत्रित मीटिंग होणार आहे. नेक्स्ट न्यूज, बॉरोइंग रेट फॉर द गव्हर्नमेंट कॉज डिक्लाईन. आता बॉरोइंग रेट जे आहे ते डिक्लाईन झालेलं आहे. याच्या पाठीमागचं रिझन हेच आहे की 2000च्या नोटा ज्या आहेत ते विड्रॉल करण्यात आलेले आहेत, म्हणजे लोकांच्याकडून घेण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये बॉरोइंग रेट जे आहेत गव्हर्नमेंटचे जे त्याच्यामुळेच काय झाले तर कमी झालेले आहेत. मार्केटमधून 3,62,000 करोड रुपयाच्या ज्या काही 2000च्या नोटा ज्या आहेत साधारणतः या स्पॅनमध्ये, म्हणजे 23 मे ते 30 सप्टेंबरच्या स्पॅनमध्ये काय होतील तर विड्रॉल होतील असं एक्सपेक्टेशन मांडण्यात आलेलं आहे बघा. नेक्स्ट न्यूज जी आहे ती अदानी ग्रुप लुक्स टू मॉनिटाइज नॉन कोर रिअल इस्टेट असेट. आता अदानीचे जे नॉन कोर रिअल इस्टेट असेट जे आहे त्याला मॉनिटाइज करण्याचा काय करत आहे तर अदानी ग्रुप प्रयत्न करत आहे. तशा प्रकारचे त्यांचे एक विचार चालू आहेत. आता इनिशियल इन्व्हेस्टमेंट बघितले तर 5,069 करोड रुपयाचे आहे आणि त्या इव्हेंच्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याला 20,000 कोटी रुपयाच्या प्रोजेक्ट्समध्ये म्हणजे इन्व्हेस्ट करण्याच्या दृष्टिकोनातून ही मॉनिटाइज करण्याचा फोकस अदानी ग्रुपच्या मार्फत केला जात आहे बघा. ॲक्सिस बँकेच्या संदर्भात जे ॲक्सिस बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत अमिताभ चौधरी, तर यांच्यामार्फत वी आर इन अ फोर अ बीट ऑफ अ लाँग पॉज ऑन रेट हाईक फ्रंट. आता याच्या संदर्भात काय सांगले एक्झॅक्टली बघा, RBIच्या मार्फत रेट हाईक पॉज केलेलं होतं आणि आपण पण खूप म्हणजे ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून पण लॉंग टर्म पॉज जो आहे तो काय केलेला आहे तर स्टेअर केलेला आहे ते यांच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या काय तरी या महत्त्वाच्या न्यूज आहेत. मी तर थांबतो. जय हिंद.